रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या दमदार पावसानं पंचवीस वर्षात पहिल्यांदाच सीना नदी धुतडी भरून वाहू लागली रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या पावसानं पावसाळ्याची सुरुवात होते या दोन्ही नक्षत्रांचा पाऊस उत्तर सोलापूर तालुक्यात सलग दोन ते तीन दिवस बरसल्यानं उत्तर दक्षिण आणि मोहोळ तालुक्याची वरदायिनी असणाऱ्या सीना नदीत पाणी आलं असून दुतडी भरून ही नदी वाहते जानेवारी ते एप्रिलमध्ये सीना नदीमध्ये पाणी नसल्यानं पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी पाणी सोडण्यात यावं अशी मागणी करूनही पाणी सोडलेलं नव्हतं पावसाळ्याची सुरुवात झाली अन् दोन्ही नक्षत्र बरसली अन्न सीना नदीला पाणी आलं गेल्या पंचवीस वर्षात पावसाळा ऋतूच्या परतीचा पाऊस आणि उजनीनं शंभर टक्के भरल्यानंतर सीना नदीत पाणी सोडण्यात येतं याच पाण्यावर ऊस आणि इतर पिकं घेतली जातात पण आता आगमनाच्या पावसानं आलेल्या पाण्यामुळं सीना नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र आहे